नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फळांचा आणि फुलांचा वापर करून अतिशय मनमोहक अशी सजावट करण्यात आलेली आहे. या सजावटीसाठी संत्री, मोसंबी, अननस, केळी, सफरचंद, डाळिंब या फळांचा वापर केला गेलेला आहे. आरास केल्यामुळं श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिराला मनमोहक असं स्वरूप प्राप्त झालंय. जानेवारी 9 वर्षानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आलेली आहे. तब्बल 1500 फुलं आणि 700 किलो फळ ही वापरण्यात आलेली आहे. आणि आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी विठुरायाचं हे सावळं रूप दाखवण्यात येत आहे. थंडी असल्या कारणाने पांडुरंगाला कानपट्टी मानण्यात आलेली आहे आणि जो शाल पांघरण्यात आलेली आहे. आणि नववर्ष हे जे गेले 2 वर्षापासून कोरोनाचं सावट अख्ख्या जगभराला लागलेलं ग्रहण होतं ते आता सुटताना दिसत आहे. त्यामुळे हे जे येणारं वर्ष आहे ते अत्यंत भरभराटीचं जावं आणि सर्व विठ्ठल भक्तांना आनंद हो अशी त्यामागची भावना आहे. आपल्या सोबत ही जी सजावट केलेली आहे प्रदीप ठाकूर पाटील हे आहेत. काय सांगाल, काय नक्की खरं तर मी देवस्थानचा आभार मानतो की ते दरवर्षी आम्हाला संधी देतात. आणि विशेष असं काही नाही, कारण की चराचरात विठ्ठल आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी फळ लागावं ही आमची भावना होती आणि त्या पद्धतीने आम्ही ते केलं. विठ्ठलाला काय मानतो, कोरोनाचं सावट जगावरचं दूर होते हेच मागणी विठ्ठलाला मानतो. कोणती फळं वापरली, काय उपयोग केलेला आहे? 6 प्रकारचे आम्ही फळं वापरलेले आहे. 2022 असल्यामुळे त्याची टोटल 6 येतील म्हणून आपण 6 प्रकारची फळं वापरली आहे. केळीचे गोड मोठी वापरलेले आहे, सफरचंद वापरले आहे, संत्री वापरली आहे. 6 प्रकारची सर्व विठ्ठल रुक्मिणी भक्तांचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठाकूर पाटील जे आहेत पुण्याचे त्यांनी ही सजावट केलेली आहे. आणि येणारं हे जे वर्ष आहे आलेलं त्याच्यामध्ये नवीन आशा आणि नवीन दिशा सर्व भक्तांना मिळावी हीच त्यामागची सुंदर भावना आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18. तर आपण पाहतो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक विठ्ठल भक्त पंढरपुरात दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी फळांचा आणि फुलांचा वापर करून गाभाऱ्यासह मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. विठ्ठल रुक्मिणी यांचं रूप अतिशय खुलून या सगळ्या सजावटीमुळं आल्याचं आपण पाहतो आहोत. खरं तर दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र यंदा कोरोनाचं सावट आहे, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव काहीसा वाढताना दिसतोय. या अनुषंगानं कोरोना प्रतिबंधक नियम पाळून भाविकांनी दर्शन घ्यावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलेलं होतं. आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत. विठ्ठल रुक्मिणी मंदिराची ही दृश्य आहेत. फळांचा आणि फुलांचा वापर करून अतिशय मनमोहक आकर्षक अशी ही सजावट मंदिराला करण्यात आलेली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फळांचा आणि फुलांचा वापर करून ही सजावट केली गेलेली आहे. सजावटीसाठी जी फळं वापरली आहेत त्यामध्ये संत्री, मोसंबी, अननस, केळी,
सफरचंद आणि डाळिंब ही फळं वापरली गेलेली आहेत आणि इथल्या याच सगळ्या एकंदरीतच वातावरणाचा आढावा घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत पंढरपूरला. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वीरेंद्र, नवीन वर्षाचं एकंदरीतच स्वागत करण्यासाठी भाविक विठू माऊलीच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनानं सुरुवात करत असतात, मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट आहेच पुन्हा एकदा, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी करता येणार नाहीये. वीरेंद्र, काय नेमकं वातावरण पंढरपुरात? नववर्षाची सुरुवात प्रत्येक विठ्ठल भक्ताला पंढरपुरातून विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन करावी अशी इच्छा असते आणि त्यामुळं पंढरपूरमध्ये हे भाविक दाखल झालेले आहेत आपल्या सोबत. भाविक भक्त आहेत, त्यांच्याशी बोलूया. कुठून आला माऊली, काय सांगाल? औरंगाबाद जिल्हा वैजापूर तालुक्याच्या. दरवर्षीप्रमाणे नऊ वर्ष सुरुवात आम्ही पंढरपूर ते माऊलीच्या दर्शनाला सुरुवात करतो. गेल्या 15 वर्षापासून हीच परंपरा आहे आमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे. काय संकल्प केलेला आहे? कोरोना पण आलेला आहे आणि अजून पूर्ण गेलेलं नाही, तिसरी लाटेची पण शक्यता आहे, ह्याच्यामध्ये काय केलं? देवाच्यांनी हीच प्रार्थना करतो की बा येणार संकट सगळ्यांवर टळू दे, कोणावर येऊ नको देऊ, हीच प्रार्थना देवाला आम्ही करत असतो. येणार संकट या पृथ्वीवरच नष्ट होत. आपल्या सोबत अजून भाविक आहेत, काय सांगाल, काय वाटतंय? नऊ वर्षाची सुरुवात केली. दरवर्षी आम्ही 31 डिसेंबरला लोक पर्यटन स्थळी जातात, पण आम्ही आमच्या मुलांना अध्यात्माचा वेळ लागावा म्हणून ते येत असते. यावर्षी हाच संकल्प घेऊन आलो की कोरोनावरचं संकट दूर हो, सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आयुष्य बघायला मिळो. आमच्या मुलांना शाळा तरी बघायला मिळून येतात ही तरी अपेक्षा. सर्व भाविक म्हणतात की कोरोनाचं संकट दूर व्हावं, पण नियम पाळतात का? नियम जे सरकारने केलेले आहेत पाळणे खूप महत्वाचे आहे. सरकारने जे नियम केले आहेत ते पाळणे खूपच महत्वाचे आहे. नुसतं बोलून जमणार नाही, कारण की त्याशिवाय पर्याय दिसत नाही. आता फक्त माझ्या हातात मास्क आहे असं धरून चालणार नाही, काढलाय परंतु तसं होऊन चालणार नाही, कारण की आता आपण पाहतोय रुग्णसंख्या वाढू लागली आहे आणि त्यामुळं मास्क वापरणं गरजेचं आहे. एकंदरीत जी नऊ वर्ष आहे ते आरोग्यमय आणि सुखसमृद्धीचं जावं अशी सर्व विठ्ठल भक्तांची प्रार्थना आहे विठुरायाला. बिलकुल वीरेंद्र, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि पंढरपूर मधले जे भाविक आता दाखल झालेले आहेत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, त्यांची प्रतिक्रिया पोहोचवली त्याबद्दल. पुढची आता बातमी आपण पाहणार आहोत. नवीन वर्षाच्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा तर आहेतच, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जाणार आहोत. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात मोठी गर्दी केली आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या भक्तांना दर्शनाची परवानगी देण्यात आलेली आहे. एका तासाला 1500 नागरिक सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ शकतात. 2022 या वर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि या निमित्तानंच अनेक गणेश भक्त सिद्धिविनायकाकडे दर्शनासाठी आलेले आहे. येणारं हे वर्ष जे आहे ते सुख समृद्धी समाधानाचं जावं अशीच आशा घेऊन गणपतीला साकडं घालण्यासाठी मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे. मी आहे आता सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरच आणि बघू शकतो या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर सकाळपासूनच जे भाविक आहेत त्यांची दर्शनासाठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहेत. जो कोविड आहे, कोरोना आहे, ज्याची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती मार्गदर्शक तत्वांचं पालन करूनच या ठिकाणी भक्तगणांना आत सोडण्यात येत आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणावरून जे लोक आहेत त्यांना आत सोडण्यात येत आहे. आपल्यासोबत या कार्यकारी अधिकारी आहेत नंदा राऊत, आपण त्यांना विचारूया. मॅडम, कशा प्रकारे सुविधा आहे, लोकांना दर्शन इझिली व्हावं यासाठी काय प्रयत्न केले जातात, याविषयी काय सांगणार? सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना भाविकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सध्या शासन नियमावली तर आहेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्यामुळे आम्ही पूर्णपणे खबरदारी आणि सर्व मार्गदर्शक सूचना ज्या आहेत शासनाच्या त्या पाळून ऑनलाईन पद्धतीने QR कोडनेच दर्शन सुरू ठेवलेलं आहे. आणि दर तासाला 1500 इतके QR कोड सोडलेले आहेत ऑलरेडी 1 तारखेसाठी, कारण खूप गर्दी होते. जवळजवळ 2 ते 3 लाखाच्या आसपास भाविक येतात इथे. तर सध्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये एवढ्या सगळ्यांना आम्हाला अकोमोडेट करणं
मंदिरामध्ये परिसरामध्ये ते सोशल डिस्टन्सिंग आणि हे पाळलं जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही ऑनलाईन पद्धतीनेच दर्शन ठेवलेलं आहे. आणि जे भाविक लांबून येतात किंवा त्यांना इथून विनमुख होऊन जायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी एक मर्यादित स्वरूपामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील व्यवस्था ठेवलेली आहे. जे भक्त आहेत त्यांना, ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांना तर दर्शन मिळणार आहे, पण जे वेळेवर येतात त्या काही भक्तांसाठी सुद्धा दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रांग लागलेली आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी रांग लागलेली आहे. काय सांगणार, दर्शनाला आलेत बाप्पाला काय मागणार? एक सुखी समृद्धी आयुष्य लाभो सगळ्यांसाठी, कोरोनातून मुक्ती व्हावी, बस एवढंच मागणं आहे, बाकी काही नाही. भक्तांना, भक्त जे आलेले आहेत कोरोनापासून मुक्ती मिळो, सर्वांना सुख शांती मिळो, हीच बाप्पाकडे मागणी करत असल्याचं हे भक्तगण सांगत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.